फुल पावर जनरेट होते. बुच असल्यामुळे ती ना सरळ चालत नाही. हे बघा तर कसे काय मित्रांनो, मजेत ना? तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असतात कोकणात आहे ना आगळे वेगळे कला आहेत ना, हे आहेतच. पण त्याचबरोबर जे नवीन एक्सपेरिमेंटच्या कला पण तेवढ्याच फेमस आहेत. तर ह्या व्हिडिओत आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे जो लहान आहे, 11 वर्षाचा, आणि त्याने आपली कला अशी सादर केली आहे, त्याचं एवढं टोकं फास्ट आहे ना की त्याने सौर ऊर्जेवर चालणारी जे गाडी म्हणतात तर ती त्याने स्वतः बनवली आहे. तर ती कशी आहे तर ती आपण जाऊन पाहूया. त्याचबरोबर जर त्याने अजून एक एक्सपेरिमेंट पण केली होती, ती म्हणजे जो पंखा असतो ना त्याचा उपयोग करून द्रोण वगैरे असतं त्या टाईपचं एक काहीतरी त्याने बनवलं आहे. मला पण आधी मुळात माहीत नाही आहे. मित्र आपला ऋषी आहे, हा बघा, त्याने मला सांगितलं. ऋषी कोकणचा या चॅनलवर आपण पहिलं बघितलं होतं हे. तर आता जाऊन बघूया काय आहे ते नक्की, मला पण माहीत नाही आहे. तर चला जाऊ. तर तिकडे तुम्हाला नेणार, पण त्या अगोदर जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, आमचे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तर एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच पोहोचतील, जसं आम्ही लगेचच्या लगेच एक कोरा नवीन व्हिडिओ अपलोड करू. आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा. हा बघा आपला मित्र तो, ज्याने ती गाडी वगैरे बनवली आहे सौर ऊर्जेवर चालणारी. आणि अजून काय बनवलं असतो? उडणारी, म्हणजे जे द्रोन वगैरे असतं ते तुम्हाला माहितच असेल, जे हवेत वगैरे उडतं त्याच प्रकारे. तर अशी भावाने आपल्या एक्सपेरिमेंट केलेली आहे. तर पाहूया, तुझं नाव काय? अद्वैत किशोर आगरे. अद्वैत किशोर आगरे, काय करतोस तू आता? कितवीला आहेस? सहावीला, सातवीत जाईल. तर आपला भाऊ हा सहावीला आहे, आता सातवीत जाईल. तर अशाच नवनवीन कला म्हणजे आपल्या कोकणातच नव्हे आपल्या देशातच नवीन नवीन कला इथे असतात. तर आता काय काय एक्सपेरिमेंट केली आहेस ना ती आता बघूया आपण. म्हणजे आधी काय केलं तू त्याला? गाडी बनवली. गाडी म्हणजे तू काय कोणत्या प्रकारे बनवली? सोलर त्याला लावलाय, छोटासा मिनी सोलर. ओके. तर तो फ्लिपकार्ट वरून आपल्याला मी तो मागवला, तर तो त्याला जोडलाय. तो 6 व्होल्टची पॉवर देतो. 6 व्होल्टची, हा, आणि त्यामुळे ती गाडी चालते उन्हात ठेवल्यावर. ओके ठीक आहे, चालेल मग आता बघूया आपण ती कोणती आहे ती. हा तर मित्रांनो, तर ही बघा ही गाडी ती, हे बघा आता ही चार्जिंग आहे की याला? हो. आणि आता ह्याला पॉवर कुठून भेटते? सोलरने. हा बघा सोलर पॉवर. आणि ही हे काय आहे? ही भिंगरी आहे. म्हणजे ही म्हणजे आपण उडवणार आहे ती. ओ, आडच आडच झालेच. ठेव 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 ठेव. बघा भिंगरी, ही भिंगरी राहू दे आधी, आपण ही बघूया काय ते. तर अद्वैत मला सांग, आता आपल्याला ह्याला जॉईन करायला काय काय लागणार आहे? ह्याला आधीपासूनच चिमटा आहे, हा बघा, हा सोलरला प्लस मायनस 2 आहेत. तर ते फक्त ह्या प्लस मायनस मोटरच्या 2 वायरींना जोडायचे, आणि हा मी स्विच जोडलाय त्याला. हा स्विच जोडलायस त्याला? ह्या वायरी जॉईन करून हा स्विच चालू केला की गाडी चालू होते. हा म्हणजे हा इथे तू स्विच जोडलायस इथे, म्हणजे हे इथे ऑन केलंस की ही गाडी आपोआप चालणार सौर ऊर्जेवर. आणि इथे हे काय आहे, हे कोणते पिन आहेत? ह्या रेड पिनला ही रेड वायर लावायची, आणि व्हाईट, हा बघा हा व्हाईट पिन, त्याला ही ब्लॅक वायर जोडायची. ओके ठीक आहे, चालेल मग आता ते आपण जोडून घेऊया पटकन. तू जोडून टाक. बस बाकी काय नाही ना करायचंय. हो चालेल मग आपण आता ते हे करूया, चालू करूया. हो आता आपली सर्व म्हणजे प्रोसेस ओके झालेली आहे. आता अद्वैतला विचारूया, तुला हा एक्सपेरिमेंट करायला किती दिवस लागले तरी पण? साधारण 2-3 दिवस लागले. फक्त 2-3 दिवस? हो. एवढेच दिवस लागले? म्हणजे त्यासाठी मी वस्तू जमा होण्यासाठी 10-15 दिवस लागतात. 10-15 दिवस, चालेल. आणि मग ते एकत्र करून जोडायला एवढा फारसा वेळ लागत नाही. आणि ही एक्सपेरिमेंट आहेस ना, ती कुठून शिकलीस वगैरे की तू? नाही, बाबा असे आधी मेकॅनिकल होते,
आणि इथे तिथे गाडी अशी बाद झाली की ते दुरुस्त करायचं, तर ते मला बघायला आवडायचं आणि त्याच्यामधूनच मला असं वाटलं की असं आपण पण काहीतरी बनवावं म्हणून मी युट्यूबच्या मदतीने हे सगळं करतो. अरे वा वा, खरोखर जबरदस्त. आवड महत्त्वाची असते मित्रांनो कोणत्याही गोष्टीत. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, कोणत्याही क्षेत्रात जा, आवड महत्त्वाची असते. जर तुमची त्या क्षेत्रात आवडत नसेल ना तर पुढे काहीच होऊ शकत नाही. आपल्या ह्या भावाला आवड होती म्हणून त्याने आज ही गोष्ट केली आहे, म्हणून आवड महत्त्वाची आहे. त्याचप्रकारे जिद्द, जिद्द ह्या भावाची किती आहे बघा. त्याने वडील जे करायचे ते एवढं लक्षपूर्वक पाहायचा तो की त्याने ही जी एक्सपेरिमेंट केली ती स्वतः केलेली आहे. ही बघा, पप्पाने वगैरे मदत केली तिला नाही. मित्रांनो ही बघा, ही गाडी ती, हा सोलर पॅनल आहे हा बघा. आणि ही बघा, ही बुचं कसली आहेत माहीत आहे काय, ही बाटलीची बुचं आहे ती बघा. आणि हे जे दिसत आहे ना तुम्हाला हे बघा, तर ही आहेत ना आईस्क्रीमच्या ह्या चमचे आहेत. हे बघा, हे आईस्क्रीमचे चमचे आहेत, ह्या वायर आहेत आणि हे पण आईस्क्रीमचे चमचे आहेत. हे प्लॅस्टिक आहे परत तिकडे. काय एक्सपेरिमेंट केले ना बघा भावान, जबरदस्त. तर आता जास्त उशीर न लावता सुरू करूया, चला हे तिकडे नव्या ना, चल लेट्स गो. कुठे बघ तुला जागा भेटते आहे. तर हे काय करायचं बघतो आपल्याला, स्विच चालू केलं की गाडी पुढे जाणार. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो आता अद्वैत चालू करेल ते. हे बघा, फक्त ते आता ऑन करायचं आहे ना, बाकी काहीच नाही करायचं आहे. तर कर ऑन. तर मित्रांनो हे बघा काय होत आहे. तर मित्रांनो हे बघा, ऑन झालं. हे बघा पुढे ढकलायला लागतं ना फक्त. अरे वा 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 वा, हे बघा मित्रांनो, ते होईल पॉवर जनरेट. बुच असल्यामुळे ती ना सरळ चालत नाही. हे बघा, अरे वा जबरदस्त. अजून थोडी एक बघूया एक्सपेरिमेंट करून. रस्ता ना खडबडीत आहे त्यामुळे ना ती बरोबर चालत नाही. ती होता मित्रांनो, कशी वाटली एक्सपेरिमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला तर, आवडणारच मला माहिती आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कारण अशा एक्सपेरिमेंट ज्या आहेस ना असतात ना त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. म्हणून तुम्ही आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत या नक्की पोचवा शेअर करून. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या.